आम्ही आता आलो आहोत बर्गनच्या फिश मार्केट मध्ये आणि इथे हे काय झिंगे आहेत ना आय थिंक हे काय क्रॅब आहे हा क्रॅब आता क्रॅब आता एक काढून दिलाय आणि त्यांनी विकत घेतलाय रेडीमेड रेडीमेड असा क्रॅब काढलेला आहे आता जस्ट होल्ड कर इथे सगळे मासे ठेवलेले आहेत सी ते तिकडे वजन करतायत त्या क्रॅबच वळवळतोय तो मार्केट तिथे पण हे क्रॅब्स ठेवले ए निळ्या रंगाचे काय शिंपले शिंपले आणि चिंगले चिंगले इथे काय काय विकायला ठेवलंय बघा मस्त इथे काय काय बनवून ठेवलंय कलरफुल पण मी नॉनव्हेज न खात असल्यामुळे हे सुशी बिशी आहे म्हणजे जापनीज स्टाईलचं दिसतंय जापनीज फिश मी नावाचं सुशी रेस्टॉरंट आहे हे बघा इथे झिंगे ठेवले अगदी हे रेस्टॉरंट नाहीये हे मार्केट आहे म्हणजे इथनं तुम्ही विकत घेऊन जाऊ शकता पण आय थिंक जसं तो आमचा मित्र सांगत होता की इथे मेन मासे आणि असं तत्सम समुद्री पदार्थ मिळतात विकले जातात दॅट इज नॉर्वेज मेन बिझनेस त्यामुळे इथे सुंदर मिळायलाच हवे ताजे ताजे आणि खूप छान दिसत आहेत हे बघा किती सुंदर सुंदर चिंकले तर बघा किती सुंदर आहेत आणि स्लॅब्स तर बघा किती देखणे आहेत वा 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 हे बघून सुद्धा मस्त वाटतंय खायची बात वेगळी आणि हे बघा हे पदार्थ विकायला ठेवले म्हणजे माशाचे काय काय जे प्रकार आहेत ते याच्याबद्दल काही मी कमेंट करू शकत नाही पण इथे येऊन मासे खाल्लेच पाहिजे हे बघा काय काय मस्त मसाले लावून ठेवले इथे घेऊन लोक फक्त विकत घेऊन इथे माशावरती शेपू लावून ठेवलाय शेपू आणि काय कळत नाही आपण गुगलवर सर्च केलं बर्गन म्हणून की नेहमी या आय थिंक त्या भिंती आणि त्या बिल्डिंग येतात त्या तिथे दिसत आहेत आता तर हे फिश मार्केट आहे इथे त्याच्या समोर येत या आणि इथे म्हणे आता शिप्सची कॉम्पिटिशन आहे म्हणून खूप लोक म्हणजे खूप शिप्स इथे दाखवले सो हे योगेशने घेतले आहेत प्रॉन्स आणि काय बरं म्हणतात याला फिश मार्केट मध्ये आणि केवढ्याला आहेत रे केवढ्याला आहेत 299 एनओके म्हणजे 300 × 8 2400 रुपयांचे हे आहेत पण बर्गनला यायचं आणि प्रॉन्स नाही खायचे याच्यात काही मजा नाही त्यामुळे आम्ही आता एकदा 80 तिथे 85 आणि खाऊनच घेतो म्हणजे योगेश खाऊन घेतो